जाफराबाद तालुक्यातल्या डोणगावच्या विकास राऊत या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली. दुष्काळी परिस्थिती आणि नापिकीमुळे आपण आत्महत्या केल्याचं त्यानं चिठ्ठीत लिहून ठेवलं आणि दुष्काळाचं भयान वास्तव समोर आलं. एक एकर जमिनीवर विलासनं कपाशीची लागवड केली होती, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळं उभं पीक करपून गेलं. लागवडीसाठी घेतलेलं बँकेचं कर्ज आता फेडायचं कसं या चिंतेपायी विलासनं चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंब उघड्यावर पडलं, मात्र सरकारची मदत अजूनही मिळाली नाही. मी बियाणे सगळं नगदी आणलेलं होतं म्हणजे त्याच्यामुळे ते सांगितलं ते, पण आम्हाला बाहेरून माहिती व्हायचं ना की यांनी कर्ज काढलेलं आहे असं आहे तसं. कर्ज काढलेलं असल्यामुळे ते त्याला आता टेन्शन आलं होतं. त्याने टेन्शनच्या बऱ्या कर्जाची आत्महत्या करून घेतली. अंबड तालुक्यातल्या कर्जत गावच्या कुंडलिक बनसोडेनं आत्महत्या करून आता 2 वर्ष उलटली. घरातला करता माणूस गेल्यानं अवघा संसार कोलमडून पडलाय. लोकप्रतिनिधी आले, सहानुभूती दाखवली, मात्र मदतीची एक कवडीही मिळाली नाही. नापीक जमीन झाली, पाऊस नाही, पाणी नाही, त्याच्यामुळे वडील त्रासले. त्रास त्यांच्या डोक्यामध्ये पैशाचं टेन्शन होतं, कर्जामुळे त्यांनी सुसाईड केलं. दुष्काळ आणि निसर्गाचा बेभरोसा यामुळे राब राब राबणारा शेतकरी आता हतबल झालाय. शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी यंत्रणा भ्रष्ट झाली आहे आणि सत्ताधारी फक्त आवाजी घोषणा करू लागले आहेत. पण या तिढ्यात शेतकरी भरडला गेल्यानं आत्महत्येचा आकडा वाढू लागलाय. त्याच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती झाली की आत्महत्या करण्यात टाईम आलेला आहे शेतकऱ्यावर. तर त्याच्यासाठी सरकार काही पावलं उचलायला तयार नाही ना. तर त्याच्यासाठी सरकारने काहीतरी मदत करायला पाहिजे. 2-3 वर्ष झाले दुष्काळ चालू आहे आणि ह्या वर्षी सतत गारपीट पण चालू आहे. अशामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. सतत वाढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकड्यांवर सध्याचे सत्ताधारी विधानसभेच्या सभागृहात धिंगाणा घालत होते. आता तेच विरोधक सत्ताधारी झालेत. पण शेतकरी आत्महत्येचा वाढता आकडा काही कमी होत नाही. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.